आतापर्यंत आपण स्तनपानाचे फायदे बघितले दुधाचे फायदे बघितले स्तनपानाची पूर्तता कशी ओळखावी हे सुद्धा बघितलं पण जेव्हा कमी वजनाची बाळं जन्माला येतात किंवा वेळेआधी ज्यांची प्रसूती होते अशा मातांपुढे मात्र मोठा यक्षप्रश्न असतो की मी माझं स्तनपान बाळाला कसं द्यावं तर संगीता मॅडम मी तुम्हाला विचारीन की या मातांनी ह्या बाळांना स्तनपान हे कशा प्रकारे करावं सगळ्यात आधी आपण कमी वजनाची बाळं कोणाला म्हणायचं हे जाणून घेऊ जाणून घेऊया ज्या जा बाळांचं वजन जन्माच्या वेळी पंचवीसशे ग्रॅम किंवा अडीच किलोपेक्षा कमी असतं अशा बाळांना कमी वजनाची बाळं असं म्हणतात कमी वजनाची बाळं का जन्माला येतात याचं कारण समजून घ्यायला लागतील सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आईचं कुपोषण आईच जर कमी आईच जर स्वतः कुपोषित असेल तर ती साहजिकच कुपोषित बाळाला जन्म देईल त्यानंतर आईमध्ये असणारा पंडुरोग किंवा लोहाची कमतरता याशिवाय गरोदरपणात आईला होणारा उच्च रक्तदाब आईवर असणारा कामाचा ताण मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग गर्भारपणात आईला होणारा मलेरिया आईची व्यसन जशी मशेरी विडी सिगारेट एकापेक्षा जास्त मुलांचे गर्भारपण अल्पवयात कमी वयात होणारं गर्भारपण वरचेवर होणारं गर्भारपण किंवा आईच्या पिशवीचं तोंड उघडं असणं या कारणांमुळे अपुऱ्या दिवसाच्या व कमी वजनाची बाळं जन्म घेतात जेव्हा बाळाचं वजन दोन ते अडीच किलोमध्ये असतं आणि बाळाची स्थिती जर स्थिर असेल तर त्यांना अतिदक्षता विभागामध्ये ठेवायची गरज नसते अशा बाळांची स्तनपानाची सुरुवातसुद्धा इतर साधारण बाळांप्रमाणेच ब्रेस्ट कॉल या पद्धतीने करता येते परंतु या बाळाला स्वतःच्या शरीराचं तापमान योग्य राखण्याचं तंत्र पूर्णपणे विकसित न झाल्यामुळे या बाळांना उबदार ठेवण्याची जास्त गरज असते बाळाला उबदार ठेवण्यासाठी बाळाला टोपडं घालावं हातमोजे पायमोजे घालावेत उबदार कपडे घालावेत दुपट्यामध्ये गुंडाळून ठेवावं किंवा कांगारू मदर केअर ज्याला के एम सी म्हणतात अशा पद्धतीने सुद्धा बाळाच्या शरीराची उब राखली जाते मात्र जेव्हा बाळाचं वजन दोन किलोपेक्षा कमी असतं तेव्हा अशा बाळांना जास्त धोका असलेली कमी वजनाची बाळं असं म्हणतात अशा बाळांना नवजात शिशू अतिदक्षता विभागामध्ये म्हणजेच एस एस यूमध्ये ठेवावं लागतं आता आपण कांगारू मदर केअर म्हणजेच के एम सीबद्दल जाणून घेऊया के एम सी ही संकल्पना नक्की कुठून आली तर हा कांगारू प्राणी ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारा कांगारू प्राणी बहुतांश वेळा कम अपुऱ्या दिवसाच्या बाळाला जन्म देतो त्यामुळे निसर्गताच त्याच्या शरीराला एक पिशवी असते ज्यामध्ये कांगारूचं हे बाळ राहतं आणि आईच्या शरीराचा सतत ऊब मिळाल्यामुळे त्याचं तापमानसुद्धा योग्य राखलं जातं आणि गरजेनुसार ते आईचं स्तनपानही करू शकतं याच संकल्पनेचा वापर करून कमी दिवस कमी वजनाच्या व अपुऱ्या दिवसाच्या बाळाच्या शरीराचं तापमान योग्य राखण्यासाठी के एम सी या संकल्पनेचा जन्म झाला के एम सीचे दोन मुख्य घटक आहेत एक म्हणजे के एम सी पोझिशन आणि के एम सी फिडिंग के एम सीसाठी अशा खास प्रकारच्या पिशवीचा वापर करता येतो पण जर ही पिशवी नसेल तरीसुद्धा काही हरकत नाही जर ही पिशवी असेल उपलब्ध तर यामध्ये बाळाला अडकवणं सोप्पं जातं या पिशवीमध्ये बाळाचे पाय घालू शकतो व ही पिशवी अशा प्रकारे आईच्या खांद्यावरती आपण गुंडाळू शकतो बाळाला बाळाचं डोकं एका बाजूला करून मान थोडीशी वर करून आईच्या दोन्ही स्तनामध्ये बाळाला ठेवलं जातं मान थोडी वर केल्यामुळे बाळाला श्वास घ्यायला सुरळीत होतं व आई आणि बाळाची नजरानजरसुद्धा होऊ शकते त्यानंतर बाळाला एका कापडाने आईच्या शरीराभोवती गुंडाळण्यात येतं गुंडाळताना बाळाच्या छातीकडचा कपडा आणि बुडाकडचा कपडा थोडासा घट्ट बांधावा व पोटाकडचा कपडा थोडा सैल ठेवावा जेणेकरून बाळाला श्वास घेण्यास सहज जेणेकरून बाळ सहज प्रकारे श्वास घेऊ शकेल व त्याचं पोटही दबलं जाणार नाही बाळाला फक्त तोपडं हातमोजे पायमोजे व वा लंगोट वापरलं जातं के एम मध्ये बाळाला ठेवलेलं असताना बाळाचं फक्त लंगोट बदलण्यापुरतंच बाळाला के एम मधून बाहेर काढलं जातं आठवणीनं बाळाला टोपडं हातमोजे पायमोजे आणि लंगोट घालावं बाळ आणि आई यांचा सतत स्पर्श होण्यासाठी आईने सुद्धा योग्य प्रकारचे कपडे घालणं अपेक्षित आहे जसं की पुढे उघडणारा शर्ट किंवा संपूर्णपणे उघडणारा गाऊन साडी या प्रकारचे कपडे जर घातले तर आई आणि बाळाचा सततचा स्पर्श होऊ शकतो त्यामुळे बाळाच्या शरीराचं तापमान योग्यरित्या राखलं जातं आणि आई बाळाच्या गरजेनुसार त्याला स्तनपानही देऊ शकते या के एम सी पद्धतीचा उपयोग कोणाकोणाला कौना होतो बरं तर जी बाळं दोन ते अडीच किलोच्या मधली असतात त्या बाळांची घरच्या घरी काळजी घेण्यासाठी के एम सीचा उपयोग होतो दुसरा अतिदक्षता विभागामध्ये एकदा का बाळाची तब्येत स्थिर झाली की आधुनिक उपचार पद्धतीला जोड म्हणून सुद्धा आपण ह्या के एम सीचा वापर करू शकतो तिसरा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे ज्या कमी दिवसाच्या व अपुऱ्या दिवसाच्या बाळांना अतिदक्षता विभागातून घरी सोडण्यात येतं अशा बाळांना घरी गेल्यानंतर के एम सी पद्धत वापरून त्या बाळांची काळजी घेण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होतो आता या के एम सीचे फायदे काय काय आहेत ते आपण पाहून घेऊया सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे कमी वजनाच्या बाळाचे तापमानसुद्धा काचेच्या पेटीत ठेवल्याप्रमाणे राहते आई ज्याप्रमाणे श्वासोश्वास घेते त्यामुळे बाळाच्या श्वासालासुद्धा चालना मिळून बाळाचा श्वासोच्छ्वास सुरळीत किंवा व्यवस्थित चालण्यास मदत होते बाळ जेव्हा एस एस यूमध्ये असतं तेव्हा त्याला बरीच उपकरणं जोडलेली असतात व या उपकरणांचा सतत आवाज येत असतो मात्र बाळ जेव्हा के एम सीमध्ये आईच्या शरीराजवळ असतं तेव्हा बाळाला आईचे हृदयाचे ठोके ऐकायला येतात आईचा आवाज बाळाला ऐकायला येतो त्यामुळे बाळाला खूप सुरक्षित वाटतं त्यामुळे बाळाला शांत आणि पुरेशी झोप मिळते आईलासुद्धा बाळ तिच्याजवळ असल्यामुळे आईवरचा मानसिक ताण खूप कमी होतो व आईचा आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होते शिवाय मी माझ्या बाळासाठी किंवा मी माझ्या बाळाच्या काळजीसाठी उपयोगी पडते याचा आनंदसुद्धा आईला खूप होतो यामुळे आईला स्तनामध्ये दूध उतरण्यास मदत होते व आई बाळाच्या गरजेनुसार त्याला स्तनपान करू शकते त्यामुळे यशस्वी स्तनपान होण्यासाठी के एम सीचा फार मोठा सहभाग आहे बाळ सतत आईजवळ असल्यामुळे बाळाची हाताळणी कमी होते व बाळाला जंतुसंसर्गाचा धोकासुद्धा कमी होतो सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे बाळाचं वजन कमी असतानासुद्धा बाळाला रुग्णालयातून घरी जाण्यास परवानगी मिळते या सगळ्याचा एकत्रित फायदा म्हणून बाळाच्या उपचारावर जो खर्च होतो त्यामध्ये बचत होते कांगारू मदर केअर कधी किती वेळाने कधीपर्यंत देणं अपेक्षित असतं तर ज्या बाळांची तब्येत जन्माच्या वेळी स्थिर असते अशा बाळांना जन्मानंतर लगेचच के एम सी देता येते पण ज्या बाळांची तब्येत स्थिर नसते अशा बाळांना एकदा त्यांची तब्येत स्थिर झाली की के एम सीला सुरुवात करू शकतो कमीत कमी चार तास के एम सी जाणं जरुरी आहे कुठल्याही के एम सीचं एक सत्र एक तासापेक्षा कमी असता कामा नये आता ही के एम सी कधीपर्यंत द्यायची तर बाळ चाळीस आठवड्याचं चा होईपर्यंत ही के एम सी बाळाला द्यावी लागते किंवा बाळाचं वजन अडीच किलो होईपर्यंत ही के एम सी द्यावी लागते आपण आधी म्हणालो की बाळाला जर दिवसरात्र आणि जास्तीत जास्त वेळा के एम सी द्यायला पाहिजे आणि ही के एम सी जर फक्त आईने एकटीनेच दिली तर ती थकून जाईल हो की नाही त्यामुळे आई व्यतिरिक्त आणखी कोणकोण बाळाला के एम सी देऊ शकतं तर आई व्यतिरिक्त वडील बाळाला के एम सी देऊ शकतात आजी बाळाला के एम सी देऊ शकते किंवा घरातील इतर कुटुंबीयही बाळाला के एम सी देऊ शकतात तर तुमच्यासुद्धा मनातील शंकांचं निरसन आतापर्यंत झालंच असेल तर ह्या माहितीचा फायदा अंगणवाडी सेविका आणि आशातही तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी नक्कीच होईल